नमस्कार, मी गौरव जोशी आणि मी अमोल कराडकर. आणि तुमचं सगळ्यांचं कॉफी क्रिकेट आणि बरंच काही म्हणजे सीसीपीके वर स्वागत. मित्र हो, आज सीसीबीके वर आपले पहिले पाहुणे जे दुसऱ्यांदा आपल्या बरोबर आहेत, जतीन परांजपे आपल्या बरोबर आहेत. मागच्या वेळेस ते आपल्या बरोबर माझा अविस्मरणीय रणजी सीझन या विषयावर बोलण्यासाठी आले होते. आज ते अजून एका विशेष पर्पज साठी आपल्या बरोबर जॉईन करतायत. जतीन परांजपेंनी आतापर्यंत क्रिकेटर म्हणून ख्याती मिळवलेली आहे. ते आता नॅशनल सिलेक्टर आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करून आता स्वतःच एक खिलो मोर नावाचं संस्थान ते स्वतःच उभं करत आहेत. त्यामुळे त्यांची बिझनेसमॅन म्हणून आणि आंतरप्रेन्युअर म्हणून साईड आपल्याला माहिती आहे. आता ते लेखक झालेले आहेत. जतीन परांजपे आणि त्यांचे क्रीडा पत्रकार मित्र आनंद वासू या दोघांनी मिळून जतीन परांजपेंचे वडील वासू परांजपे जे क्रिकेटचं चालतं बोलतं पुस्तक आहे त्यांच्यावर क्रिकेट द्रोणा नावाचं पुस्तक परवाच प्रकाशित केलेलं आहे आणि त्या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर ते आलेले आहेत. जतीन परांजपे, सीसीबीकेवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. थँक्यू थँक्यू अमोल, थँक्यू गौरव. बरं वाटतं इकडे तुमच्याशी गप्पा मारून, यु नो, छान वाटत. जतीन, पहिला प्रश्न माझ्याकडनं, सगळे हे पुस्तक लॉन्च झाल्यापासून आम्ही एवढेच म्हणजे मोठे क्रिकेटर्स त्या प्रमोशन बघतोय, पण मला पहिले सांग की पुस्तक लिहायचं हे कसं मनात आलं? कारण आम्ही वासू सरांच्या स्टोरीज सगळीकडे ऐकतोय, पण लिहायला घ्यायचं हे कसं आलं? ऍक्च्युली कसं आहे माहितीये गौरव, की जे काय आपण ऐकतोय म्हणजे ऐकत आलोय बाबांबद्दल, त्याच्यात खूप फार मेजॉरिटी ऑफ दॅट कॉन्व्हर्सेशन वॉज अराउंड हिज ह्युमर आणि जोक्स आणि हे आणि ते. पण त्यांची ख्याती आहे ऍज अ कोच ऍक्च्युली. आणि यु नो, ऍज हिज सन मी हे सगळं बघितलं होतं आणि ऐकलं होतं, आणि त्याच्यामुळे मला, मी तर खूप मोठा ओल्ड स्कूल कोचेसचा खूप मोठा फॅन आहे मी, आणि आय लव्ह द वे दे थिंक. आजकाल पण सेम थिंकिंग असतं, ते पॅकेजिंग बेटर असतं. पण मला मी एक गोष्ट लास्ट 25-30 वर्षात बघितली, की ज्या रीतीने सेल्फलेसली त्यांनी काम केलंय आणि जेव्हा काही चांगली टॅलेंट दिसली त्या टॅलेंटला, त्या टॅलेंटच्या साठी आउट ऑफ द वे जाऊन, कधी स्वतःसाठी फोन कधी नाही उचलला आयुष्यात, यु नो, आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी पण कधी फोन नाही उचलला, पण पण बघितलं त्यांनी की चांगला टॅलेंटेड प्लेअर आहे. तर मी ऍटलिस्ट म्हणजे अनकाउंटेड वेळा मी बघितलंय की आउट ऑफ द वे जाऊन त्या टॅलेंटला कसं बरोबर ऍक्सेलरेट करावं, त्या टॅलेंटसाठी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कसं करावं, ह्या गोष्टी खूपच यु नो इमिजिएटली जुळून आणल्या त्यांनी. आणि मला कुठे वाटलं की आपण ह्या स्टोरी सांगितल्या पाहिजेत, कारण मला ऑल्सो वाटलं की ज्यांच्यासाठी या गोष्टी घडल्या त्यांना पण किन्नेस होता की आपण ह्या बाहेर आणाव्या गोष्टी. आणि राईट फ्रॉम मिस्टर गावस्कर टू रोहित शर्मा, म्हणजे एक वेळ अशी होती की खूप कॅम्प होता, सॉरी आय थिंक श्रीनगरला कॅम्प होता इंडिया अंडर 17चा, इंडिया अंडर 17 का इंडिया अंडर 19, अंडर 17. आणि तिकडे अनिल कुंबळे यु नो होता त्या ग्रुपमध्ये. अँड आय रिमेंबर की त्या कॅम्प नंतर मला बाबांनी सांगितलं की हा एक यु नो एक चंद्रशेखर सारखा बॉलर इंडियाला मिळेल, यु नो. आणि सो ही एक लाईन होती, पण नंतर अनिल आणि मी पण मित्र झालो, वी प्लेड टुगेदर फॉर इंडिया अंडर 19, अजूनही चांगले मित्र आहोत. आणि त्यांनी मला सांगितलं की काय काय सरांनी त्याला सांगितलं होतं की अनिल वॉज इन अ डायलेमा की अरे फ्लाईट करू का शुड आय यु नो कीप बिंग माय सेल्फ. तर तेव्हा त्यांनी अनिलला सांगितलं की अनिल दे कॅन ऑलवेज बी अ सेकंड बी एस चंद्रशेखर, यु नो, सो स्टिक टू व्हॉट यू डू वेल. आणि अनिल बद्दलच बोलावं म्हणजे किती पत्र लिहायचं अनिल बाबांना की मी असं असं करतोय,
यु नो मी ह्या मॅच मध्ये हे केलं, मला त्या क्रुशल मॅच साठी मला आय वॉज नॉट वेल म्हणून आय कुडंट बी इन दॅट टीम. सो सच जेम्स ऑफ स्टोरीज आय थॉट नीड टू बी रिप्रोड्युस्ड. सो दॅट वॉज द प्राईम मुव्हिंग थॉट बिहाइंड द बुक. अनिल कुंबळेंचं नाव घेतलंस, आम्ही बघितलं सुनील गावस्करांनी एक ऑनलाईन व्हिडिओ रिलीज केला वासू सरांबद्दल आणि पुस्तकाबद्दल, सचिन तेंडुलकरांनी ऑनलाईन प्रकाशन केलं पुस्तकांचं सध्याच्या जगाची एकंदर रीतिरिवाजाप्रमाणे. आणि आम्हाला फक्त एक सांग ना, जसं तू म्हणलास की सुनील गावस्करांनी जे सांगितलं आहे, वासू सरांची ख्याती ही संभव जास्त त्यांच्या किस्स्यांमुळे प्रचलित आहे, पण त्यांचं कोचिंग स्किल नाहीये. जसं सुनील गावस्करांना सनी नाव दिलं म्हणून वासू सर जास्त जगाला ओळखले जातात, तर आम्हाला त्यांच्या कोचिंग बद्दलची किंवा एक गावस्करांची किस्सा त्यांनी व्हिडिओद्वारे सांगितलाय, सचिन तेंडुलकरांची एक स्टोरी जी पुस्तकात आहे जी पहिल्यांदा जगासमोर आली आहे अशी आम्हाला सांगशील का छोट्या? अरे दोन तीन सचिन बद्दल तर दोन तीन स्टोरीज आहेत. एक म्हणजे जेव्हा दिलीप वेंगसरकर इंडियाचे कॅप्टन होते तेव्हा बाबांनी त्यांना रिक्वेस्ट केली होती की दिलीप तू सचिनला इंडियन टीमच्या नेटमध्ये प्लीज माझ्यासाठी ऍज अ फेवर म्हणून तू त्याला बॅटिंग करू दे, यु नो. आणि 10 मिनिटं सचिननी बॅटिंग केली आणि सचिननी पुस्तकात पण सांगितलंय की यु नो दॅट हेल्प हिम ऍक्सेलरेट हिज इम्प्रुव्हमेंट बिकॉज ही रिअलाइज व्हॉट लेवल ही हॅज टू गो टू, यु नो, की आपल्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कसं असतं, पेस कसा असतो, सगळं त्याला इमिजिएटली ते कळलं. So I think this was also a master stroke strategically, basically, you know. It did two or three things. Ek tar Sachin la swata baddal mi kuthe ahe ani mala kuthe improvement karayacha ahe he jaani wali. Second manje ki Kapil Dev sarkhya mahan kheladuni Sachin la baghitla. Third manje Wingsarkar ani Sachin la baghitla against that attack. So that kind of made people's minds up about his selection for Mumbai and ahead as well, you know. So manje Sachin baddal hi ek ahe story. Nantar selection in Pakistan cha tour sathi selection jeva hota teva pan khup tenni push kela Raj Singh Dungarpurana sangun ki you know nahi tumhi ghun ja Sachin la, tumhala vattoy ki chota hai pan nahi, you know, he'll be able to handle himself against Imran and Wasim and Waqar Yunus. Tar behind the scenes coaching, apan coaching jeva mhanto teva aplyala technique athavta, pan coaching is very little of technique, it is more of your inner engineering. Je apan inner engineering mhanto ki how does somebody help you get better by working with in these 6 inches in your head, basically, you know. I think techat te खूपच खूप मास्टर टॅक्टिशियन आणि स्ट्रॅटेजिस्ट आहेत आणि ही मेड पीपल बिलीव्ह. आता रमेश पवारचं जर का आपण उदाहरण घेतलं, रमेश पवार स्टार्टेड ऑफ एज अ बॅट्समन, पण माय फादर इन्सिस्टेड दॅट नो हिज ट्रू कॉलिंग इज एज अ बोलर आणि ही वॉज गोईंग थ्रू अ व्हेरी टफ टाइम इन लाईफ ऍट दॅट टाइम, व्हेरी व्हेरी टफ टाइम. आणि त्याला कुठेच एव्हरी डोर वॉज गेटिंग शट आणि त्याला फक्त तो येऊन प्रॅक्टिस करायचा आणि त्याला एकच डायरेक्टिव्ह होती बाबांकडनं की तू रोज फर्स्ट बॅट्समन टू लास्ट बॅट्समन त्या 5व्या स्टंपवर फोकस करून तू बोलिंग करायची, बस बाकी तुझ्या लाईफमध्ये जे काय चाललंय ते त्याच्यावर फोकस नाही करायचं, आपल्याला फक्त नेक्स्ट 2 महिने या 5व्या स्टंपवर ट्राय करायचा बॉल टाकायचा, बस दॅट्स इट. And, you know, he got into it and he, you know, the best coaches have the simplest solutions. If you look at the history of sport, the best coaches have the simplest solutions. And he was a man who got involved in the career path of players. If he was convinced about a player, nakki tenni khupach khup help kela. So it was not only about the technique, it was about giving people the confidence. Mi pustakacha dedication madhe pan lila hai ki coaches play a very crucial role in the early stages of one's career. You know, tumhi jeva mothe hota tyachyanantar coach cha role kami asto, pan jeva tumhi, you know, pahilyanda spot hota talented
प्लेयर म्हणून का टॅलेंटेड ऍथलीट म्हणून ते 3-4 वर्ष अतिशय क्रुशल असतात यु नो. आणि त्या 3-4 वर्षात खूप काम बाबांनी केलं फॉर एव्हरीबडी राईट फ्रॉम अ सुनील गावस्कर टू अ दिलीप वेंगसरकर टू संदीप पाटील टू रोहित शर्मा टू सचिन टू अनिल कुंबळे टू रमेश पवार टू डब्ल्यू ई रामन फॉर एक्झाम्पल एल शिवरामकृष्णन. तर हे जे एक इनेट आपण क्रिकेटिंग इंटेलिजन्स जे आपण म्हणतो तो एक एक्स फॅक्टर असतो हे त्यांच्याकडे प्रचंड प्रचंड प्रचंड. म्हणून ऍज अ कॅप्टन ही वॉज व्हेरी व्हेरी वेल नोन इन लोकल सर्किट्स यु नो बिकॉज ते सगळ्यांनी बघितलं होतं की कॅप्टन्सीवर कशा मॅचेस काढल्या गेल्या. आणि ऍज अ बिग फॉलोअर ऑफ ऑस्ट्रेलियन क्रिकेट ते अटॅकिंग नेचर खूप होतं यु नो. दादर युनियन अशी टीम होती की दे प्लेड टू विन आणि ही इन्स्टिल्ड दॅट इन हिज स्टुडंट्स ऑल अलॉंग. तू आता म्हणालास की ते मेंटल्स आहे आणि वासूचा सर्वात फेमस आहेत म्हणजे कधी कधी इट्स जस्ट लाईक तुझ्याकडनं पण स्टोरीज ऐकल्या आहेत की ऑल ही हॅज टू से की कधी कधी एक लाईन असते त्या एक लाईन मध्ये सगळ्यांना कळून जातं. तर या पुस्तकातली अशी कुठल्या तरी एक प्लेअर बद्दल एक दोन अशा कुठल्या तरी लाईन्स आहेत ते सांग ना. हो एक म्हणजे संदीप पाटील जेव्हा ऑस्ट्रेलियाला सिलेक्ट झाले आणि ते यु नो घरी आले होते टूरच्या आधी आणि ही वॉज आस्किंग की वासू सर तिकडे डेनिस लिली आणि लेन पॅस्को आणि रॉडनी हॉग असणार आहेत तर सर काय तुम्ही काय मला काय अडवाईस देऊ शकाल. सो ही सेड की सँडी तू एक एक प्लीज लक्षात ठेव की यू वॉच देम फॉर द फर्स्ट 20 मिनिट्स अँड दे विल वॉच यू फॉर द रेस्ट ऑफ द डे देन यु नो. So that was a very clear and concise advice ki just be careful at the start of your innings and if wickets true astat australia madhe you took cut and pull changla kheltos you will be able to trust the bounce there but to bounce tula to come to terms with him with it take 15 20 minute tu tham thoda vel you know. So ek sandeep patil baddal ahe this so many other stories actually in the book वेंगसरकरांबद्दल आहे. राहुल द्रविडला त्यांनी सांगितलं की राहुल तू खेळशील इंडियासाठी पण नॉट एज अ विकेट किपर यु नो यू नीड टू फोकस ऑन युअर बॅटिंग. सो दिस ही हॅड टोल्ड राहुल वेन राहुल वॉज 14 इयर्स ओल्ड यु नो की यू हॅव टू लुक ॲट युअर सेल्फ अँड आस्क इफ यू रिअली वॉन्ट टू बी अ विकेट किपर बॅट्समन ऑर यू वॉन्ट टू बी अ बॅट्समन बिकॉज आय विल टेल यू यू हॅव द टॅलेंट टू प्ले फॉर इंडिया. अजून एक स्टोरी आहे एनसीए मध्ये युवराज बरोबर एनसीएची टीम तेव्हा बुची बाबू टुर्नामेंट मध्ये एंटर झाली होती अँड दे वर प्लेइंग अ सेमी फायनल अगेन्स्ट इंडियन एअरलाइन्स इफ आय एम नॉट मिस्टेकन. आणि आदल्या मॅच मध्ये एक दुसऱ्या प्लेअरनी जो पण इंडियासाठी खेळल्यानंतर त्यांनी 135 काढल्या आणि युवराज वॉज बॅटिंग नंबर 5 व नंबर 6 आणि युवराजने काहीतरी 4-5 सिक्सर वगैरे काहीतरी मागले. पण नेक्स्ट मॅच सेमी फायनल मध्ये त्याला प्रमोट केलं की नाही युवी तू नंबर 3 जा आणि यु नो तू आणि जो नंबर 3 होता त्याला खालती पाठवला आणि त्या मॅच मध्ये यु वी गॉट 100 तर यु नो अँड दॅट्स हाऊ वी गॉट पिक फॉर द चॅम्पियन्स ट्रॉफी इन नैरोबी 2-3 मंथ्स लेटर बेसिकली यु नो. सो जस्ट गिविंग अँड युवराज सेज इन द बुक दॅट इफ दॅट चेंज हॅडन बीन मेड आय वुड प्रॉबेबली नॉट हॅव मेड माय इंटरनॅशनल डेब्यू यु नो ऍज अर्ली ऍज आय डिड. सो अ लॉट ऑफ जे मी म्हणतो स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग जे आपण क्रिटिकल थिंकिंग जसं म्हणतो ते ऑन सी वेन यू ॲज अ प्लेअर ना यू कॅन डू सो मच बट द कोच हॅज टू थिंक ऑन युअर बिहाफ. आय थिंक माय फादर वॉज अ ग्रेट प्राईम एक्झाम्पल ऑफ अ कोच हू थॉट ऑन बिहाफ ऑफ हिज प्लेयर्स यु नो. सो ही बकेटेड एव्हरीथिंग अँड सेड यू गाईज फोकस ऑन युअर गेम you know I am there to handle the other parts of it. Pretty much like you know today if you see what is Mourinho's USP as a coach, he tells the players that I will handle the media, you handle the football. You know, so he buckets it up essentially. Tar he khup critical thinking at a very crucial juncture of their career that was his USP. Dalindu mandla sir coach cha mukhya kaam players cha drushtine vichar karaycha पण पुस्तकाच्या दृष्टीने विचार करतात तुझं आणि आनंदचं पुस्तकाच्या स्वरूपाबद्दल किती अवघड गोष्ट होती कारण त्या शेवटी वासू सरांबद्दल पुस्तके त्यांच्याबद्दल शेकडो रादर
ऑलमोस्ट शेकडो क्रिकेटरशी तुम्ही बोललेला आहात, ते सगळी मोठमोठ्या नावं आणि वासू सरांबद्दलच्या स्टोरी, तर पुस्तकाच्या स्वरूपाबद्दल आम्हाला शेवटचं थोडस सांग. खूप सिम्पल पुस्तक आहे, छोटं पुस्तक आहे, 300 पानांचं आहे. कारण आजकाल सगळ्यांचे माइंड स्पेस आणि माइंड स्पॅन खूप कमी होत चालले आहेत. खूप सिम्पल इंग्लिश मध्ये लिहिलंय आम्ही पुस्तक आणि एव्हरी चॅप्टर इज डिफरंट पार्ट. फायनल थँक्स तुला अमोल दिलच. पण हे पुस्तक कुठे कुठे अवेलेबल आहे सगळ्या आमच्या व्ह्युअर्सना सांग. हे आपल्याला अमेझॉन वर मिळेल, फ्लिपकार्ट वर मिळेल, प्रत्येक डोमेस्टिक एअरपोर्ट वर रिले रिटेल म्हणून आहे तिकडे मिळेल, क्रॉसवर्ड ऑफलाईन क्रॉसवर्ड मध्ये पण मिळेल, किताबखाना मध्ये मिळेल. सो ऑल द युजुअल रिटेलर्स हॅव द बुक. इट्स नाईसली व्हेरी व्हेरी वेल डिस्ट्रीब्युटेड. ग्रेट पब्लिशर पेंग्विन इज द पब्लिशर फॉर द बुक. सो या ऑल इन ऑल आय होप इट ब्रिंग्स अ स्माइल टू द फेसेस ऑफ क्रिकेट लव्हर्स. आय थिंक it is also intended to impact the non playing population, you know, of the just the viewing population. Manun IPL barobar thoda time kele hota ki the decibel level will be high during the IPL, so let's launch the book near about the IPL. धन्यवाद जतीन. जसं तू म्हणलास तसं की तुम्ही क्रिकेट खेळले असाल, तुम्ही क्रिकेट खेळले नसाल, तुम्ही क्रिकेट कोचिंग करायची इच्छा असेल किंवा तुम्हाला क्रिकेट फक्त आवडत असेल, अशा सगळ्यांसाठी केलेलं जे पुस्तक आहे, होपफुली वाचक पुन्हा एकदा वाचनाकडे वळतील. म्हणजे जी आजकालच्या जगाची अवघड परिस्थिती आहे, तू म्हणलास तसं ते एक मोठं चॅलेंज आहे. तू आमच्या बरोबर आलास, पुन्हा एकदा आमच्या बरोबर आलास, आणि आमची अशी अपेक्षा आणि आमच्याशी इच्छा आणि आमच्याशी खात्री आहे की तू लवकरच अजून एका वेगळ्या विषयावर सीसीबीके मध्ये येशील. तोपर्यंत दर्शक हो आणि श्रोते हो, तुम्ही सीसीबीके वर सारखे सारखे येत राहा. आपलं फेसबुक पेज आहे सीसीबीके मराठी, आपलं ट्विटर हँडल आणि इन्स्टा हँडल आहे CCBK_मराठी, युट्यूब चॅनल जे तुम्हाला बघायचंच आहे, बघतच आहात आणि सबस्क्राईबही करायचं आहे, ते आहे कॉफी क्रिकेट आणि बरंच काही. आणि त्याचबरोबर आता तुम्ही नाव घ्या त्या पॉडकास्टवर, कॉफी क्रिकेट आणि बरंच काही तुम्हाला ऐकता येईल, वाचता येईल. तर तुम्ही बघत राहा, पाहत राहा आणि आमची वाट बघत राहा. धन्यवाद.